नाशिक मध्ये त्र्यंबकेश्वरच्या देवगाव आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आश्रमशाळेत राहणं बंधनकारक असतानाही तिथं एकही शिक्षक राहत नसल्याचंच उघड झालंय. या आश्रमशाळेतील विद्यार्थिनीला मासिक पाळीमुळे वृक्षारोपण करू दिलं नव्हतं. याच प्रकरणी महिला प्रकल्प अधिकारी चौकशीसाठी सकाळी 6 वाजताच आश्रमशाळेत पोहोचल्या. त्यावेळी एकही शिक्षक आश्रमशाळेत नव्हता. मात्र अधिकारी आल्याचं कळताच सगळे शिक्षक अगदी घाईनं शाळेकडे निघाले आणि गाडी वेगात चालवताना चालकाचं नियंत्रण सुटून त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात 3 शिक्षिका जखमी झाल्या. मात्र यावरून शाळेत शिक्षक राहत नाही हेही समोर आलं. छत्रपतींचा विचार म्हणजे